हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। आरक्षण छगन भुजबळांची मक्तेदारी नाही, भुजबळांचा ऐकून तुम्ही मराठा समाजावर अन्याय करू नका, मनोज जरांगेंचा हल्ला बोल। सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्या, सगळे सोयऱ्यांद्वारे दिलेलं आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची असेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। तेरा जुलैपर्यंत सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, 13 तारखेनंतर मराठ्यांचा निर्णय सरकारला झेपणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर सोमवारी सर्वपक्षीय बैठक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन, ओबीसी शिष्टमंडळानं केलेल्या मागण्यांवर चर्चा होणार। बारामतीत पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्र, पालखी सोहळ्यात नणंद भाऊजे एकत्र आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। योगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट, मुंबई मनपाकडून गैरसमजुतीतून गुन्हा दाखल झाला, आर्थिक गुन्हे शाखेची कोर्टात माहिती। आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी, वायकर ईडी सीबीआयला घाबरून पळाले, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। एखाद्याची चौकशी केली म्हणजे तो आरोपी नसतो, चौकशीनंतर कोण दोषी असेल तर कारवाई झाली पाहिजे, रवींद्र वायकरांच्या प्रश्नावर शिरसाटांची प्रतिक्रिया। भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये कमळ छाप पावडर, जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल, रवींद्र वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवर विजय वडेट्टीवारांची टीका। अधिवेशन संपल्यानंतर विजय वडेट्टीवारही कमळाच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघतील, प्रसाद लाड यांचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। सरकारच क्लीन बोल्ड होण्याची वेळ आली आहे, संजय राऊतांचा हल्ला बोल, 2 वर्षांपूर्वी आम्ही एकाची विकेट पाडली, या शिंदेच्या वक्तव्याला राऊतांचं प्रत्युत्तर। येणाऱ्या विधानसभेत विरोधक क्लीन बोल्ड होऊन घरी बसतील, संजय शिरसाटांचं संजय राऊतांच्या टीकेला उत्तर। ज्ञानोबांच्या पालखीचा आज साताऱ्याच्या लोणंदमध्ये मुक्काम, नीरा नदीत माऊलींच्या पादुकांचं स्नान संपन्न। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अलर्ट, पुणे आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।